बोलताय. माझ्या मुंबईमध्ये बघण्यासारखं खूप काही आहे, माझ्यात बरंच काही दडलेलं आहे, पण माझा मुंबईचा हा समुद्र किनारा प्रत्येक उत्सवामध्ये अस्वच्छ होतो. आणि मला प्रश्न पडतो किंवा मलाच मुंबईकरांना विचारावं असं वाटतं, म्हणजे मुंबईला विचारावं असं वाटतं की आपण माझा आणि निसर्गाचा संयम तपासून बघताय का. मंडळी बोल मुंबई बोलमध्ये मी आज एका धक्कादायक वास्तवाला घेऊन खरं तर चर्चा करणार आहे. ते वास्तव आहे अस्वच्छतेचं. म्हणजे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा म्हणत आपण बाप्पांना निरोप दिला. काहींनी कृत्रिम तलावात बाप्पांचं विसर्जन केलं असेल, काहींनी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन केलं असेल, काहींनी समुद्रात केलं असेल, पण या उत्सवानंतरचं एक सगळ्यात मोठं दृष्टचक्र सुरू होतं, ते म्हणजे अस्वच्छतेचं. आज हा समुद्र किनारा आपण बघतोय, आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी असे बरेचसे विसर्जनाचे घाट आहेत ज्या ठिकाणी असं चित्र आत्ता या क्षणाला बघायला मिळत असेल. आणि याला नेमकं कोण जबाबदार आहे? आपण पर्यावरणपूरक उत्सव का साजरे करू शकत नाही हे प्रश्न आज मी मुंबईकरांना विचारणार आहे. आणि मुंबईकरांसाठी काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांकडनं मुंबईकरांची मानसिकता असू दे, उत्सवामध्ये घडणाऱ्या घडामोडी असू दे, त्याबद्दल जाणून घेणार आहे. माझ्याबरोबर आता प्रयास सेवाभावी संस्थेचे काही कार्यकर्ते, त्याचबरोबर माझे मित्र आहेत जय आणि सत्यजित पण माझ्याबरोबर या क्षणाला आहेत. ही मंडळी म्हणजे आज आपण बघतोय की उत्सवाच्या निमित्ताने ही जी काही अस्वच्छता आज या सगळ्या चौपाटीवरती झाल्याचं आपण बघतोय, प्लास्टिकच्या पिशव्या असतील, त्याच्यामध्ये छोटे छोटे ग्लास असेल, निर्माल्य असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या ज्या जमा झालेल्या आहेत, ह्या दर रविवारी येऊन ते स्वच्छ करण्याचं काम करतात. पण या उत्सवाच्या निमित्ताने त्यांचं काम जे ते अत्यंत भयंकर पद्धतीने म्हणजे भयानक पातळीवरती जाऊन वाढून गेलेलं आहे, तरी ते इथं लोक काम करणार आहेत. मला त्यांना विचारायचं आहे, खास करून जय मी तुझ्यापासून सुरुवात करतो, प्रश्न पडतो ज्यावेळेस हे सगळं चित्र आपण बघतो, का पर्यावरण पूरक पद्धतीने विसर्जन होऊ शकत नाही, उत्सव साजरे होत नाही, याला नेमकं कारण काय? मला असं वाटतं की आता गेले कित्येक वर्ष गव्हर्नमेंट हे लोकांना सांगतंय की गव्हर्नमेंट किंवा लोक पण फाउंडेशनचे लोक, एनजीओचे लोक लोकांना समजवतात, अवेअरनेस आणतात लोकांमध्ये की त्यांनी शाडू मातीचा गणपती हा घरी आणला पाहिजे, पण अजून पण लोक पीओपीच्याच गणपतीचा वापर करतायत. आणि त्याचं कारण मला असं वाटतंय की पीओपीचा जो गणपती असतो तो जरा स्वस्त असतो आणि शाडू मातीचा गणपती जरा महाग असतो, त्यामुळे करत असतील, पण हा हे चुकीचं आहे आणि त्यामुळे हे सगळं होत आहे. आणि मी तुम्हाला सांगू, मी गेले 5.5 महिने झाले मी इथे येतो, दर रविवारी हा समुद्र हा पट्टा स्वच्छ करायचा प्रयत्न करतो, पण आज मी बघतोय की आज खूप जास्त इथे प्लास्टिक, देवाच्या मूर्त्या किंवा सगळं निर्माल्य पसरलेलं आहे इथे. तुम्ही म्हणजे या सगळ्या घाणीमध्ये प्रामुख्याने तुम्हाला काय नेमकं आढळतंय? म्हणजे प्लास्टिक सगळ्यात जास्त आहे, निर्माल्य सगळ्यात जास्त आहे, काय नेमकं? प्लास्टिक तर नेहमीच असतं इथे, प्लास्टिक तर नेहमीच तुम्ही रोज याल तर इथे प्लास्टिक. आमची इनफॅक्ट मी सांगू तर आमचं जे फाईट आहे ते प्लास्टिक विरुद्धच आहे, पण आज मी प्लास्टिक पण बघतोय आणि निर्माल्य पण बघतोय आणि मला हे बोलायला खूप वाईट वाटतंय, पण इथे मी मूर्त्या पण बघतोय आणि त्या सगळ्या पीओपीच्या मूर्त्या ज्या वितळल्या नाहीये त्या सगळ्या बाहेर आल्यात. नाही, फार वेदनादायी दृश्य आहे. कुठल्या अर्थाने माहिती आहे? 10 दिवस आपण ज्या दैवताची भक्तिभावने पूजा करतो आणि त्याला अगदी माझा लाडका गणराय या भावनेने सांभाळतो, त्याचं विसर्जन करतो, पण विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी दिवसाचं जे दृश्य असतं इथे इथे आल्यानंतरचं ते खूप आपल्याला त्रास देणार आहे. आणि मला सत्यजितला विचारायचं आहे, सत्यजित मानसिकता का बदलत नाही हा अलायदा विषय आहे, पण वारंवार ज्यावेळेस उत्सवाच्या कालावधीत तुम्ही इथे येता, स्वच्छता करता, किंवा त्याही पूर्वी बरेचसे नियम घालून देण्यात आलेले आहेत, निर्माल्य कलश ठेवण्यात आलेले आहेत, निर्माल्य त्या कलशातच टाका, लोक करताना दिसतात? दिसलं तुम्हाला तसं? करताना दिसलं तरी सर एक तुम्हाला सांगतो, निर्माल्य कलश तुम्ही जाऊन बघा केवढा आहे आणि इथे निर्माल्य किती आहे तेही बघा. निर्माल्य कलशची साईज खूप कमी आहे इथे, त्याची संख्या तरी वाढवली पाहिजे किंवा अवेअरनेस तरी प्रोग्राम इथे बीएमसीने स्वतःहून केला पाहिजे की निर्माल्य तुम्ही कलश मध्येच टाका. हा एक मुद्दा आहे. वेगवेगळे मुद्दे आहेत माझ्याबरोबर. प्रयास सेवाभावी संस्थेचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांनाही मी बोलतं करणार आहे, त्यांना मी विचारणार आहे, कारण तेही मोठ्या संख्येने इथे स्वच्छता करण्यासाठी म्हणून उपस्थित असतात. आपण ज्या पद्धतीने ही अस्वच्छता करतोय, म्हणजे उत्सव झाले पाहिजे, तो एक आनंद आहे, त्यात सगळ्यांनी सहभागी व्हावा, तो साजरा करावा, ही सगळ्यांची भावना आहे, पण त्यानंतर हे जे चित्र निर्माण होत आहे यात आपण निसर्गाचा संयम तपासून बघतोय का? निश्चितच आपण निसर्गाचा संयम तपासून पाहतोयच, पण
एका साईडला आपण उत्सवानिमित्त आनंद साजरा करत असताना आणि दुसऱ्या साईडला गणेश गणरायाच्या निमित्तानं किंवा गणेश उत्सवाच्या निमित्तानं जो पर्यावरणाचा उन्माद मासतो इथं जे दिसतंय आपल्याला की उत्सवानिमित्त आपल्याला सामाजिक मॅसेज गेला पाहिजे की एक पर्यावरणपूरक आम्ही उत्सव साजरे करतो आहोत आणि 29 ऑगस्टला जे गणप आपत्तीजनक परिस्थिती ओढवली आपल्या मुंबईवर त्याचं कारण एक होतं की प्लास्टिक जमलेलं त्या ह्याच्यामध्ये ब्लॉकमध्ये त्याच्यामुळे पाणी ते तुंबलेलं होतं ह्याच्यातून आपण काय घेतलो की नाही त्याच्या 2-4 दिवसानंतर गणेश उत्सव गणेशांचं विसर्जन झालेलं दिसलं आपल्याला त्याच्यामुळे आपण येणारा दुर्गादेवीचा जो उत्सव आहे त्यातूनही काय मेसेज घेणार आहोत की नाही हा आपला सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि मुंबईकरांनी मला वाटतं इको फ्रेंडली जास्तीत जास्त कसं साजरा करता येईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण सामाजिक पर्यावरण सगळ्यात महत्त्वाचा इथं मुद्दा आहे आणि स्मार्ट सिटी जे म्हणतं आपण त्याच्या अंतर्गत हीच गोष्ट येते हे आपण चांगलं लक्ष घेतलं आणि बीएमसीनी ह्या बाबतीत प्रबोधन केलं पाहिजे असं मला वाटतं. केवळ बीएमसीचीही जबाबदारी आहे आपणही सांगायला हवं किंवा आपणही म्हणजे नियम आपणच करतो आणि आपणच मोडताना दिसतो असं नाही दिसत आहे. हा नक्की दिसतो कारण ज्या कामाला बीएमसी जेवढी कारणीभूत आहे तेवढीच आपली सामान्य जनताही आहे कारण ज्या माहोलाने इथे येतात आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जित करतात त्याच्याचप्रमाणे इथं प्लॅस्टिक जे आहेत आपण जे खाद्यपदार्थ घेतो ते इथेच सोडून जातात कारण जे बाजूला कचराबेटी जे ठेवले असतात त्याचा उपयोग करत नाहीत ह्याला नक्की जेवढी आपण बीएमसी जबाबदारी तेवढीच आपली पब्लिक सुद्धा जबाबदारी आहे. अगदी बरोबर आपण देखील याला जबाबदार आहोत कारण आपण आपण म्हणतो आपण आग्रह धरतो अहो नियम असले पाहिजे त्याबद्दल सांगितलं पाहिजे आणि ते नियम आपणच पाळताना दिसतं आणि आपणच ते नियम मोडताना दिसतोय. मला पुन्हा एकदा जयकडे जायचंय. जय प्रामुख्याने यात जर आपण बघितलं तर प्लास्टिकचे ग्लास दिसत आहेत. एवढे प्लास्टिकचे ग्लास कशामुळे निर्माण झाले निर्माल्याच्या बरोबरीने आपल्याला दिसत आहेत ते लोक. मला असं वाटतं ना विशाल की फेस्टिवलच्या वेळी इथे लोक भरपूर येतात त्यामुळे लोकांना पाणी देणारे फाउंडेशन संस्था हे सगळे खूप येणार इथे आणि तसंच प्रमाण वाढतं त्या प्लास्टिकच्या ग्लासेसचं आणि एकदा प्लास्टिकच्या ग्लासेसचं ते प्रमाण वाढल्यानंतर ते काय करतात इथेच फेकून जातात. म्हणजे जे फाउंडेशन किंवा जे एनजीओ त्यांना ते पाणी द्यायला येतात त्यांनी हे केलं पाहिजे की तुम्ही एक बॅग किंवा असं काहीतरी घेतलं पाहिजे की ते ग्लासेस घेऊन त्यांनी परत गेले पाहिजे किंवा बीएमसीनी एक ट्रॅक्टर त्यासाठी इथे ठेवला पाहिजे की जे प्लास्टिक इथे येत आहे ग्लासेस वगैरे जे पण बॉटल्स ते सगळे घेऊन गेले पाहिजेत त्यांनी. बरोबर आहे. वेगवेगळे मुद्दे खरं तर यातनं समोर येत आहेत जे आपण जाणून घेतोय त्याबद्दल चर्चा करतोय आणि आज बोल मुंबई बोलमध्ये आपण आणखीन या सगळ्या निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल बोलणार आहोत पण यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त आयबीएन लोकमत. एकदा बोल मुंबई बोल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय की गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि या क्षणाला मुंबई दादर चौपाटीवरती असलेले सगळे दृश्य बघतोय. किती अस्वच्छता निर्माण झालेली बघा आणि त्यावरनं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत ज्यात मी आपण चर्चा केली की उत्सव हे पर्यावरणपूरक का असू शकत नाहीत विसर्जन हे पर्यावरणपूरक का होऊ शकत नाही आपण निसर्गाच्या या सगळ्या साच्याला कायम का धक्का लावतोय आणि निसर्गाने आतापर्यंत आपल्याला दाखवून दिलेलं आहे पूर आला असेल पाणी साचलं असेल त्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलं की माझा संयम संपलेला आहे माझ्या संयमाचा अंत तुम्ही पाहू नका. माझ्याबरोबर अत्यंत एक तरुण कार्यकर्ते आहेत या प्रयास सेवाभावी संस्थेतल्या म्हणजे मी तरुण या अर्थाने म्हणतो. बरोबर म्हणजे ते जयेश बरोबर त्या येतात आणि फार उत्साहाने येतात. वयाचा मुद्दा राहत नाही मनातनं भावना असावी लागते आणि त्याच भावनेने आपण काम करतो. काकू मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण घरात स्वच्छता ठेवतो पण बाहेर ज्यावेळेस आपण कुटुंबाबरोबर जातो तेव्हा मात्र आपण हे सगळे नियम पाळताना दिसत नाही काय नेमकं. आपल्या घरात कोणी कचरा टाकलेला जसा आपल्याला आवडत नाही तसं हे मुंबई आपण जिथे राहतो ते सुद्धा आपलं घरच आहे ना मग ते का आपण अस्वच्छ करायचं तिथे पण काहीतरी करायला हवं ना. मग तुम्ही ज्या वेळेला कचरा टाकता एवढा लाखोनी खर्च करता तुम्ही तुमच्या मंडळासाठी त्यावेळेला तुम्ही तुमच्या ग्रुप बरोबर ज्या वेळेला घेऊन येतात हजारो लोक असतात बरोबर आहे तो कचरा टाकताना कॅरी बॅग ठेवा जसं आता जय म्हणाला की तुम्ही तुमच्या बरोबर कॅरी बॅग ठेवा त्यांना कचरा टाक त्या आपल्या बरोबर आणलेल्या माणसांनाही थोडीशी सवय करा ना काहीतरी आणि त्यानंतर विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ज्या गणपतीचं विसर्जन केलंय तो गणपती कितपत पाण्यात गेलाय किंवा तो बाहेर आले आहे की नाही हे सुद्धा पाहायला कोणी येत नाही किंवा आपण टाकलेला कचरा चला आपण
हजारो मी तुमचा ग्रुप असतो मंडळाचा, त्यातली 10 माणसं घेऊन तुम्ही का नाही कचरा साफ करायला येत? बरोबर आहे की नाही? मला मला थोडस इथे जी आता आपण बघतोय कार्यकर्त्यांची स्वच्छता मोहीम जी इथे सुरू झालेली आहे, ही ओहोटीची वेळ आणि ओहोटीची वेळ साधूनच प्रयास सेवाभावी संस्था असेल, जय असेल, त्याचबरोबर इतर ते सगळे सहकारी असतील, ही सगळी मंडळी इथे स्वच्छता करताना दिसतात. प्रामुख्याने आपण इथे बघू शकतो, हा बघा म्हणजे हा जो कचरा आत्ता बाजूला केलेला आहे त्यात तुम्हाला त्यातले घटक वेगवेगळे दिसतील. प्लास्टिक सगळ्यात जास्त प्रमाणात आहे आणि हे कशामुळे आलेलं आहे, तर इथे ज्यावेळेस वेगवेगळे गणपती मंडळं भाविक येतात त्यांना काही सेवाभावी संस्थांकडनं मोफत पाणी वाटप केलं जातं, काही जेवण त्यांना दिलं जात असेल वेगवेगळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये, ते आपल्याला दिसून येत आहे. आणि त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणात का होईना, म्हणजे थोड्याफार नाही, म्हणजे आत्ता हा एवढा कचरा जमा झालेला आहे, पण निर्माल्य देखील मोठ्या प्रमाणात यात आता थोड्यावेळी जमा होताना आपल्याला दिसेल. फुलं असेल, काही फळं असतील गणपती बाप्पांच्या समोर ठेवलेली, ती सगळी जी वेगवेगळी घटक आहे ती या सगळ्या कचऱ्यामध्ये आपल्याला दिसतात. पुन्हा एक मुद्दा, तुम्ही दर रविवारी इथे येऊन स्वच्छता करता, आता तर ह्या उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही करालच, तुम्ही कधी उत्सव काळामध्ये असं काही तुमचं नियोजन आहे की आपण त्या काळामध्ये जावं आणि लोकांना सांगावं की नाही हे टाकू नका, किंवा तुम्ही काही लोकांना इथे अडवता? आम्ही आता तुम्ही बोलत एक अर्ध्या तासा आधी मी त्याचा प्रयत्न केला आणि मी नेहमीच करतो. मला जेव्हा पण मी इथे येतो आणि लोक जेव्हा असं करायचा प्रयत्न करतात की निर्माल्य समुद्रात घालायचा प्रयत्न करतात, मी लोकांना थांबवतो तिथल्या तिथे आणि निर्माल्य कलशमध्ये घालायला सांगतो, कारण की तो निर्माल्य नाहीतरी बाहेर येणार आहे आणि तो आम्हीच उचलणार आहे किंवा बीएमसी चलणार आहे, तर मी त्यांना त्या आधीच निर्माल्य कलशमध्ये घालायला सांगतो. आणखीन एक आहे की तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहात, आपल्याला इतरही काम येतो, आपण आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने व्यस्त आहोत, तरी वेळ काढून ही सगळी लोक येतात. मग स्वच्छता ठेवणं किंवा पर्यावरणपूरक उत्सव साजरा करणं ही केवळ बीएमसी तत्सम ज्या काही यंत्रणा असतात त्यांचीच जबाबदारी आहे का? नाही, ही सामान्य माणसाची पण जबाबदारी आहे. आता गणपती बाप्पा हे फक्त बीएमसीच्या घरी नाही येत ना, हे सामान्य माणसाच्या पण घरी येतात. तर जर गणपती बाप्पा सामान्य माणसाच्या घरी येतात आणि हे फेस्टिवल्स मध्येच हा होतोय कचरा, ठीक आहे, तर सगळ्यांनीच गेला पाहिजे ना, हे फक्त बीएमसीची जबाबदारी नाही आहे मला नाही वाटत, सामान्य माणसाची सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण पाहतोय की ही जी स्वच्छता मोहीम ती मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. प्रयास संस्थेच्या वतीने तुम्ही ज्या बरोबर काम करता, यापूर्वी ज्यावेळेस तुम्ही इथे येतात तर काय नेमकी परिस्थिती असते? प्लास्टिकच सापडतं, इतरही काही गोष्टी सापडतात? निश्चितच प्लास्टिक असतं, पण भयानक स्थिती असते. जेव्हा गणेश विसर्जन होते त्याच्या अगोदर असते स्थिती घाण असते, आणि जयसारखे जे मुलं आहेत, मित्र आहेत आमचे, 6 महिन्यापासून तो हे स्वच्छतेचे काम बघतो इकडेकडे, आणि प्रयास सेवाभावी संस्थेचे रोहित जी ढाले आहेत ते पण पाहतात हे काम, की ह्याच्या अगोदर ही प्लास्टिक असतं हे, पण गणेश विसर्जनाचं विदारक चित्र दिसतं की असं वाटतं की बाबा आता पर्यावरणाचा काय ऱ्हास होतो की काय, असंच वाटतं पूर्णतः. कारण सगळ्यात मोठा शत्रू जो आहे पर्यावरणाचा तो प्लास्टिक आहे, आणि लोक सगळ्यात जास्त तेच इथं टाकतात आणून, आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे, कारण हे सगळ्याची सामाजिक जबाबदारी आहे. पर्यावरण म्हणजे ही किंवा बीएमसीचीच किंवा ह्याची त्याची नाही, प्रयासारख्या संस्था वाढल्या पाहिजेत, जयसारखे मित्र आहेत अशी मी मुलं वाढली पाहिजेत, आणि निश्चितच हे काम सगळ्यांचं आहे. त्याच्यामुळं हिरिरीने हे काम केलं पाहिजे. तरुण वयामध्ये मला तर वाटतं जास्त पुढाकार घेतला पाहिजे सगळ्यांनी, की इको फ्रेंडली उत्सव कसा साजरा करता येईल त्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. आता येणारा जो उत्सव आहे आपला दुर्गादेवीचा, त्यातून काय मेसेज देणार होतो पर्यावरणपूरक सामाजिक स्वास्थ्यासाठी, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. माझ्याबरोबर आणखीन एक कार्यकर्ते आहेत या संस्थेचे, आपण म्हणतो ना स्पून फिडिंग, म्हणजे आता आपण ज्या पद्धतीने ही सगळी स्वच्छता करतोय उत्सवामध्ये, त्यावरनं म्हणजे स्वच्छता ठेवणं, स्वच्छता ठेवा ही फार बेसिक गोष्ट आहे, पण आता ही स्पून फिडिंग करण्याची वेळ आलेली आहे. हो, खरंच अशी गरज आलेली आहे, कारण की आपण ज्याप्रमाणे इथं बघतोय हा जो कचरा आहे हा उत्सवाच्या वेळेला तर इथे असतोच, तो त्या ज्यावेळी जसा असतो त्यापेक्षा किंबहुना जास्त प्रमाणात इथे असतो, परंतु नॉर्मल वेळी जरी तुम्ही आलात तरी इथे असतो. तुम्ही आता हे जे शूटिंग दाखवतायत, आज सकाळी महानगरपालिकेने ज्यावेळेला इथं कचरा बऱ्यापैकी उचललाय त्यानंतरचं हे शूटिंग, आणि त्यानंतर पण इतका कचरा इथे आलेला आहे, आणि त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपण फारच मागे आहोत. आपण याची काळजी घेतलेली पाहिजे. जर हा निसर्गाचा संयम हा तुटला आणि तो जर आपल्यावरती उफाळून आला तर संपूर्ण मुंबई पाण्याखाली जाईल, आणि त्यामुळे याची आपण दक्षता घेतली पाहिजे. हा जो समुद्र आहे ना, आता या क्षणाला ही इथं ओढी आहे, पण हा पोटात काहीच ठेवत नाही. हा नियम आहे, हा त्याचा गुण आहे, तो पोटात काहीच ठेवत नाही. सकाळी बीएमसीने इथे स्वच्छता केलेली होती, आणि ही स्वच्छता होऊन सुद्धा ज्यावेळेस आपण बघतोय लाटा आल्या,
त्या लाटांनी हा सगळा कचरा जो आहे जो या विसर्जनामध्ये काही लोकांनी पिशव्यांमध्ये घालून बाप्पांच्या बरोबरीने आतमध्ये टाकला तो सगळा बाहेर आलेला आहे जो आता इथे स्वच्छ केला जातोय. खरंच या सगळ्या याच्यावरती किती प्रश्न उपस्थित करावे, किती प्रश्नांची उत्तरं शोधावी हा मुद्दा तर आहेच, पण मी किती या सगळ्या गोष्टींना सांभाळू शकतो हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात, पहा फक्त IBN लोकमत. नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आता आपण आहोत मुंबईच्या दादर चौपाटीवरती आणि विसर्जनानंतर जी काही अस्वच्छता इथे झालेली आहे त्याबद्दलची आपण ही चर्चा करतोय. माझ्याबरोबर आता पूनम आहे, मला पूनमला विचारायचं आहे. पूनम, डोळ्यासमोरचं हे सगळं चित्र आहे, वारंवार लोकांना आपण समजून सांगतोय की निर्माल्य निर्माल्य कलशातच टाका किंवा मूर्त्या दान करा किंवा तुम्ही प्रवाही पाण्यात त्या विसर्जित करण्यापेक्षा कृत्रिम हौदामध्ये त्याचं विसर्जन व्हायला हवं, तरी हे का होताना दिसत नाही, काय वाटतं तुला? ऍक्च्युली लोकांमध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात व्हायला हवी, कारण मुंबई शहरामध्ये जेवढी लोकसंख्या आहे तुलनेमध्ये BMCचे कर्मचारी तितके नाही आहेत, आणि त्यामुळे प्रत्येक नागरिकाने हा एक माझा पण एक कुठेतरी जबाबदारी आहे माझी आणि मला हे केलं पाहिजे. जेव्हा गणेश मूर्ती विसर्जनासाठी आणल्या जातात तेव्हा हार असतात सोबत प्लास्टिकच्या वस्तू असतात तर लोक ती अशी फेकून जातात तिकडे, सर असं नाही केलं पाहिजे. निर्माल्य कलश आहे त्याचा वापर केला पाहिजे जेणेकरून BMCचे जे कर्मचारी आहेत त्यांना फार त्रास होणार नाही आणि ते लगेच ते घेऊन विल्हेवाट लावू शकतील असं मला वाटतं. तर लोकांनी ज्या काही सुविधा आहेत तिकडे उपलब्ध आहेत, निर्माल्य कलश त्याचा वापर करावा किंवा मूर्ती विसर्जनाला जातानाच बाहेरच त्या वस्तू काढून ठेवाव्यात. हार वगैरे घेऊन जातात आतमध्ये, शेवटी तो समुद्र आहे, आतमध्ये किती जरी वस्तू गेल्या तर त्या प्रवाहाने बाहेर येतात आणि मग समुद्र किनारी त्याचा कचऱ्याचा खच पडतो. तर त्यामुळे गणेश भक्तांनी जर हे केलं तर मग चांगलंच आहे की त्यांनी विल्हेवाट स्वतःच लावली कचऱ्याची तर बरं होईल. मुंबईकर, ही सगळी मंडळी इथे येऊन स्वच्छता करतात, त्यांची मोहीम राबवतात, पण करून करून किती करणार, त्याला देखील मर्यादा आहे. त्यामुळे आपण देखील हे समजून घेतलं पाहिजे, हे जर चित्र निर्माण व्हायचं नसेल तर आपण जे स्वच्छता ठेवण्यासंदर्भातले नियम लागू केलेले आहेत ते आपण पाळले पाहिजे. भाविक म्हणून असू देत, मुंबईकर म्हणून असू देत, ज्यावेळेस आपण इथे येतो मग आपल्या कुटुंबाबरोबर फिरायला येण्याचा मुद्दा असेल, उत्सवाच्या निमित्ताने येणं असेल, इथली स्वच्छता, इथलं हे जे सगळं काही वर्तुळ आहे ते कसं आपल्याला जपता येईल हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. पण काही छोटे छोटे उपाय आहेत, म्हणजे इथे मला सांगायला हवं आवर्जून की जे निर्माल्य कलश ठेवलेले होते आजूबाजूला एकही निर्माल्य कलश पूर्ण भरलेलं नाही आहे, याचाच अर्थ की जे निर्माल्य आहे ते मूर्तीबरोबर इथे समुद्रात वाहून टाकण्यात आलेलं आहे आणि आता वेळोवेळी येणाऱ्या 2 दिवसात ते लाटांबरोबर आपल्याला किनारी येऊन धडकताना दिसणार आहे. जे निर्माल्य ते देखील आपण असं म्हणूयात की मुरवण्याचे काही प्रकार आहेत, काय उपाय असू शकतात? इथे कसं मुळात जे उत्सवादरम्यान जे निर्माल्य असतं ते पाण्यातच व्हायचं अशी एक पद्धत आलेली आहे, पण आपण जर ते निर्माल्य कलशात टाकलं, जर 1000 टन हार हे गणरायाच्या मूर्तीवरती आज येतात, जर त्याच फुलांची त्याच हारांचे जर खत तयार झालं तर ते पुन्हा पर्यावरणासाठी पोषक राहणार आहेत. ज्या गणेश मूर्ती असतील त्या शाळूच्या जर मातीच्या बनवल्यात तर जो पर्यावरणासाठी पूरक ते राहील, आणि त्यासोबतच अनेक हे जे प्लास्टिकचा कचरा आहे की आपण हार कॅरी करताना प्लास्टिक आणतो किंवा काय करतो, तर हे तिथल्या तिथेच कचऱ्या डब्यात टाकणं ही प्रत्येक मंडळाची जबाबदारी आहे आणि हे नुसतं उत्सवापर्यंतच मर्यादित नाही तर त्यानंतरही सगळ्या मुंबईकरांची ही नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी हा जो कचरा आहे किंवा हा जो प्लास्टिक आहे ह्याचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन हे झालं पाहिजे आणि खास करून सणांच्या दरम्यान जे हार किंवा ज्या काही गोष्टी येतात मूर्ती येतात ह्या योग्य ठिकाणी गेल्या पाहिजेत. हारासाठी इथे निर्माल्य जो कलश असेल ते टाकला पाहिजे, त्यापासून खाद्य निर्मिती खत निर्मिती ही पुढे केली जाईल आणि मूर्ती ह्या समुद्रात टाकण्यापेक्षा जे कृत्रिम तलाव आहेत किंवा शाळूच्या मातीपासून ज्या मूर्ती बनल्या जातील त्याचा जास्तीत जास्त आपण वापर केला पाहिजे, कारण की आपण आज जर समुद्राच्या पोटात आपण जितकी जास्त गोष्टी टाकत राहू तितका समुद्र हा बाहेर फेकतच जाईल आणि त्यामध्येच आपल्या ज्या भावना आपण 10 दिवस ज्या गणरायाची इतक्या निस्सीम भक्तिभावाने पूजा करतो आणि नंतर त्यांना असंच टाकून देणं किंवा त्यांच्या मूर्त्या बाहेर येणं हे अतिशय विलक्षण असं दृश्य मनाला दुःखद देणार आहे. त्यामुळे जय जय आता नवरात्र तर तोंडावर आहे मला असं वाटतं, पुन्हा ते एक आव्हान असणारच की हो हो हो. आता मला एक आवर्जून विनंती करायची आहे सगळ्या आपल्या मुंबईकरांना की पुढच्या वर्षीसाठी शाडू मातीचा गणपती हा तुम्ही ठेवा घरी आणि आता पुढे जे नवरात्र येते आणि असंच मला वाटतं हेच होणार आहे. तर जेवढं होऊ शकेल तेवढं आपलं निर्माल्य कमी करा आणि निर्माल्य कलशामध्येच गेलं पाहिजे. बरोबर, निर्माल्य कलशामध्येच गेलं पाहिजे. बघा मुंबईकर,
हीच तुमची मुंबई आहे, हाच तुमचा मुंबईमधला दादर चौपाटीचा भाग आहे मी जो तुम्हाला सगळ्यांना दाखवतोय, त्याची काय परिस्थिती झालेली आहे आणि काय म्हणून आपण आपल्या मुंबईचं कौतुक करणार आहोत हा देखील एक प्रश्न हे युवक आज इथं उपस्थित करताना दिसतात. त्यामुळे आपण जे नियम स्वच्छतेच्या संदर्भातले असतील, उत्सवाच्या संदर्भातले असतील, ते स्वतःला लागू करून घेतले पाहिजेत, त्याचं पालन करावं, पर्यावरणपूरक उत्सव कसा साजरा करता येईल या दृष्टीने आपण विचार करावा. नुसता विचार नाही, त्याची अंमलबजावणी कशी होईल याबद्दल देखील कृती होणं फार आवश्यक आहे. नाहीतर उद्या हा निसर्गच तुमच्यासमोर बोलून उठेल की बस आता मला सहन होत नाही आहे, माझा संयम संपला आहे, मग त्यानंतर त्याचे काय परिणाम असू शकतात ते आपल्यासमोर असतील. त्यामुळे याबद्दल विचार करा, नुसता विचार नाही कृती करा. आज इथेच थांबूयात बोल मुंबई बोलमध्ये, पहा फक्त IBN लोकमत.